वळूयात पुढच्या बातमीकडे। मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या राखी जाधव यांच्या मंडळाला डावलून भाजपशी संबंधित मंडळाला छठपूजेची परवानगी देण्याच्या निर्णयावरून हायकोर्टाने महानगरपालिकेला आता फटकारले। घाटकोपरच्या आचार्य अत्रे मैदानामध्ये छठपूजा आयोजित करण्यासाठी राखी जाधव यांच्या मंडळाने परवानगी मागितली होती। महानगरपालिकेने त्यांना परवानगी नाकारली आणि भाजपशी संबंधित असलेल्या अटल सामाजिक सेवा संस्थेला परवानगी दिली। त्यामुळे राखी जाधव यांनी न्यायालयामध्ये धाव घेतली आणि हायकोर्टाने याच मुद्द्यावरून राखी जाधव यांना छठपूजेची परवानगी तर दिलीच पण महानगरपालिकेलाही फटकारलं। छठपूजेचा हा वाद नेमका काय होता त्यावर एक नजर टाकतोय। घाटकोपरच्या आचार्य अत्रे मैदानामध्ये छठपूजेसाठी राखी जाधव यांनी परवानगी मागितली होती। मनपाने राष्ट्रवादीच्या राखी जाधव यांच्या मंडळाला परवानगी नाकारली या मैदानावर, कारण सार्वजनिक मैदान आहे। महानगरपालिकेकडून भाजपशी संबंधित अटल सामाजिक सेवा संस्थेला मात्र याच मैदानावर अशाच छठपूजेसाठी परवानगी देण्यात आली। त्यामुळे महानगरपालिकेने परवानगी आपल्याला नाकारली आणि दुसऱ्या संस्थेला दिली म्हणून राखी जाधव यांनी कोर्टामध्ये धाव घेतली। हायकोर्टाने राखी जाधव यांच्या मंडळाला छठपूजेसाठी परवानगी दिली। महानगरपालिकेने कोणतीही पूर्वसूचना न देता दिलेली परवानगी रद्द करणं हे चुकीचं असल्याचं हायकोर्टाचं म्हणणं आहे। आणि मुंबई महानगरपालिकेकडून नियमांचं पालन करण्यात दिरंगाई झाल्याचं निरीक्षण सुद्धा हायकोर्टाने केलंय। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।